पोलीस कोठडीतील अनिकेत कोतळीच्या मृत्यूनंतर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी कार्यभार घेतल्यापासून गुन्हे रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. सांगली जिल्ह्यातील अनेक टोळ्यांवर मोका स्थानबद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. गेल्या 4.5 वर्षात पोलिसांनी विदेशी बनावटीची पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, गावठी कट्टे, देशी बनावटीची पिस्तूल, रिव्हॉल्व्हर जप्त केले आहेत. यामध्ये 225 अधिक काडतुसे, 225 अधिक पिस्तूल असा 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर 63 गुन्ह्यात 107 संशयितांना अटक करण्यात आली आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश कलबुर्गी यांच्या हत्येनंतर पोलिसांनी शस्त्र तस्करांवर कारवाईचा बडगाव उगारला आहे. त्यातच सांगली महापालिकेच्या निवडणुकीमुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी अधीक्षक शर्मा यांनी सर्व पोलीस दलाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अग्निशस्त्रासह विविध प्रकारची शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. केवळ गावठी कट्टे, पिस्तूल, रिव्हॉल्व्हर यांची खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून पोलीस दल थांबलेलं नाही, तर त्याची निर्मिती करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी देशी बनावटीची पिस्तूल तयार करणारी टोळी होती, मात्र आता अशी एकही टोळी शिल्लक राहिलेली नाही. मात्र त्यांचे कंबरडेच पोलीस दलानं मोडून काढले आहे. त्यानंतर येथील गुन्हेगारांनी राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक येथून शस्त्रे खरेदी करण्यास सुरुवात केली होती. गतवर्षी पोलिसांनी मध्य प्रदेश येथील अशा कारखान्यावर छापा टाकला होता. त्यावेळी सांगलीच्या पोलिसांवर हल्लाही करण्यात आला होता, मात्र त्या घटनेनंतर शस्त्रांची तस्करी कमी झाल्याचे चित्र आहे. अधीक्षक सुहेल शर्मा यांनी बाहेरच्या राज्यातून आणलेली शस्त्रे विकणाऱ्यांनाच टार्गेट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक गुन्हेगारी कारवायांना आळा बसला आहे. बऱ्याच वर्षानंतर मनेराजुरीत देशी पिस्तुलांनी गोळ्या झाडून एकाचा खून करण्यात आला. त्यामुळे मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातील शस्त्रांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज निर्माण झाली आहे. आगामी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात कधी नव्हे इतका बंदोबस्त आणि तपासणी सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे निवडणुकीत बेकायदेशीर उद्योग करणाऱ्यांना चांगला चाप बसणार असल्याची चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर.